दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढली जाते. ओडिशातील पुरी येथे होणारी ही भव्य रथयात्रा पाहण्यासाठी भक्तगण दूर दूरहून इथे येत असतात. हा रथयात्रेचा उत्सव 10 दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ही रथयात्रा येत्या 7 जुलै रोजी होत असून अनेक जण त्या दिवसाची वाट पाहत आहेत. आज आपण याच रथयात्रेविषयी आणि इथल्या महोत्सवाविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ओमकार मोये, कॅमेऱ्यावर आहेत आर्य पाटील. श्री जगन्नाथ मंदिर हे वैष्णव पंथाचं ओळखलं जाणारं एक हिंदू मंदिर आहे, जे विष्णूचे अवतार श्री कृष्णाला समर्पित आहे. धार्मिक मान्यतेनुसार रथयात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ बलभद्र आणि देवी सुभद्रा रथात बसून गुंडीच्या मंदिरात जातात. तिन्ही भाऊ बहीण 7 दिवस या मंदिरात विश्रांती घेतात. त्यानंतर आषाढ शुक्ल पक्षाच्या 10व्या दिवशी भगवान जगन्नाथ बलभद्रजी आणि देवी सुभद्रा यांची मुख्य मंदिरात स्थापना केली जाते. असं म्हटलं जातं की जो भगवान जगन्नाथाचा रथ ओढतो त्याला 100 यज्ञ करण्याएवढे शुभ फळ मिळतं. 1558 पर्यंत मंदिरात जगन्नाथाची पूजा चालू होती. अफगाण जनरल काला पहाडने ओडिशावर हल्ला करून मंदिरातील मूर्ती आणि काही भाग नष्ट करण्याचा प्रयत्न करत पूजा थांबवली होती. तेव्हा चिलिका तलावात वसलेल्या एका बेटावर मूर्ती गुप्त ठेवण्यात आल्या होत्या. नंतर जेव्हा रामचंद्र देव यांनी खुर्द येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले तेव्हा मंदिर आणि त्यातील मूर्तींचा जीर्णोद्धार करण्यात आला. येत्या 7 जुलै रोजी जगन्नाथाच्या रथयात्रेला सुरुवात होत आहे. 53 वर्षानंतर महाप्रभूंचा नेत्र उत्सव आणि रथयात्रा हे एकाच दिवशी होणार आहे. मध्ययुगीन काळापासून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासह भारतातील अनेक वैष्णव कृष्ण मंदिरांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो आणि रथयात्राही काढल्या जातात. आज देशातच नव्हे तर परदेशातही जगन्नाथाची रथयात्रा ही काढली जाते. रथयात्रेसाठी कडुनिंबाच्या लाकडापासून 3 वेगवेगळे रथ तयार केले जातात. बलभद्राचा रथ हा समोर, देवी सुभद्रेचा रथ हा मध्यभागी, तर जगन्नाथाचा रथ हा मागील बाजूस असतो. बलभद्राच्या रथाला तलध्वज म्हणतात, देवी सुभद्रेच्या रथाला दर्पदलन किंवा पद्मरथ म्हणतात, तर जगन्नाथाच्या रथाला नंदीघोष किंवा गरुडध्वज म्हणतात. जगन्नाथजींचा नंदीघोष हा 45.6 फूट उंच, बलभद्रांचा तलध्वज हा 45 फूट आणि देवी सुभद्रेचा दर्पदलन रथ हा 44.6 फूट उंच असतो. आयुष्यात किमान एकदा तरी या रथयात्रेला सहभागी होऊन जगन्नाथाचा रथ ओढावा अशी अनेकांची मनोमनी इच्छा असते. तुम्हालाही असं वाटतं का हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.